दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। भाग्यलक्ष्मी ट्रेडर्स कंपनीचे सेल्समन म्हणून काम करीत असलेल्या प्रकाश पवार ऑर्डरप्रमाणे ग्राहकांना माल पोहोच करीत असताना ठक्कर बाजार समोरून गजानन भेळभत्ता दुकानासमोर मोटरसायकलवर ठेवलेली सिगारेटचे बॉक्स असलेल्या काळ्या रंगाची बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबवली। बॅगेत एकूण 90,000 रुपये किमतीचा माल होता। प्रकाश पवार यांनी आजूबाजूला चौकशी केली परंतु उपयोग झाला नाही। तेव्हा त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली। याबाबत अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत। परमेश्वर अंधळे, दक्ष न्यूज, नाशिक।